बस आली आमची बस आली. तर मी आता सिन्नरला आली होती आणि खूप पाऊस होता, तर सौरभ घ्यायला आला आणि मामाच्या घरी आली मी, कारण मम्मी ते मामाच्या घरी होते. काय चाललंय सईच? तर मामींचं ना स्वयंपाक चाललं होता, तर त्यांनी खूप आग्रह केला, तर मग मी पण जेवायला बसली. माझ्यासोबत बघू शक सई आणि अंशु किती मस्त बसले जेवते आहे. आणि मस्तपैकी कढी, मेथीची भाजी, भेंडीची भाजी होती. मम्मी मावशी ते गेले पुढे गावामध्ये. आता आजीचं आवरलं का, आजीसोबत मी जाणार आहे. तर आम्ही तुम्हाला सोनाऱ्याच्या दुकानात दिसतोय. तर हा प्लॅन एकदम अचानक ठरला. तर ह्या महिन्यामध्ये ना आई ना मुलीच्या जोडव्यामध्ये भर टाकत असते. तर मी ना जोडवे मस्त नवीन डिझाईनचे केलेले, तर मम्मीने माझ्यासाठी करून दिले. तर त्यानंतर आम्ही ना साडी पण खरेदीसाठी आलो. तर ह्यामध्ये ह्या महिन्यामध्ये वाण देतात. तर सगळं तुम्हाला डिटेलचा व्हिडिओ ना नंतर टाकणारच आहे मी. तर आम्ही नंतर साडी घेण्यासाठी आलो. तर खूप तीन साड्या घेतल्या आम्ही. तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये दिसलेच. साधी साडी घ्यायची मला डेली यूजसाठी. सई काय करते? काय करते सई? फोन बघतीये. लाजली कोणती साडी आवडली बघ बरं तुला तिथं सई. हे आवडल्या का? अजय छान आहे ही साडी. ही साडी खूपच आवडली. कलर नाही त्याचा. तर बायका म्हटलं का साडींची खूप पसंती असते. खूप साऱ्या साड्या मग त्याच्यातून एखादी निवडतात, मग ती घेतात. तर आम्ही पण खूप साऱ्या साड्या बघितल्या आणि मी पण आहे ना मला पण साड्या घ्यायच्या होत्या. तर मी पण बघितल्या. तर मी एक आहे ना ट्राय पण केली, पण मी जी ट्राय केली ना ती घेतलेली नाही आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये समजा मी कोणती साडी घेतली आहे. काय चाललंय? साडी दाखवलं राहते का तू इथे? राहते का? राहते. ठीक आहे ठीक आहे. पप्पांना फोन करू. चला तुमची भरपूर शॉपिंग झाली. चला चला घरी चला. तर त्यानंतर आहे ना आम्ही अंशूसाठी ना ड्रेस बघायला गेलो. तर आजीला आहे ना असे डेली यूजसाठी ना अंशूसाठी कोणते ड्रेस बघायचे होते. तर आम्ही सिलेक्शन ह्या दुकानामध्ये गेलो. तर भरपूर व्हरायटी होत्या. सईला ड्रेस घ्यायचा आहे असं? हा घ्यायचा आहे. ठीक आहे ठीक आहे. ओके ओके ओके. तर तिथेच आहे ना माझ्यासाठी मम्मी कुर्तीच बघत होती. तर साडी पण घेतली आणि एक ना कुर्ता पण घेत होती. तर मी तिथून एक कुर्ता पण घेतला, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. आणि हे बघा मी आणि असे डिझाईनर यांना जोडवे केले. कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भरपूर असे शॉपिंग केली मी, माझी जोडवे आणि साडीची शॉपिंग झाली मस्तपैकी. आणि आता आम्ही घरात आलो. खूप मस्त जोरात पाऊस आलाय. ऐका
आईची वरती वर येतो बापाला काय धोतोय का आईला पण साडी घेते हे मला घेतलं मम्मी तर मी पायामध्ये जेव्हा जोडवं घालत होते ना तेव्हा सई माझ्याकडेच बघत होती त्यामुळे ना जसं आपण येणं करतो ना तसंच येणं लहान मुलगांना बघून करत असतं तर सई पण बघा कशी मस्त तिच्या पायामध्ये जोडवे घालत होती तर आता मी घरी आली आहे आणि कसं त्याच्यावर ठेवलं आहे आणि लगेच सई झोपली तर पटकन स्वयंपाक करून घेते तर मस्त इडलीचं बॅटर तयार केलेलं आहे मी तर सकाळीच ना मस्त मिक्सरला दळून घेतलं होतं तर आता त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि इडली लावून देते तर इडलीसोबत येणे मी मस्त येणं झिरकं करणार होते त्यासाठी मी थोडे शेंगदाणे आणि ओलं खोबऱ्याची स्लाईस करून घेते तर ते मी त्याची ना आपल्याला बारीक पेस्ट करायची होती तर त्यामध्ये थोडीशी ना मी हिरव्या मिरच्या पण टाकल्या आणि कोथिंबीर नव्हती तर तुमच्याकडे असेल ना तुम्ही पण टाका तर खूप छान लागते कोथिंबीर तर याची मस्त बारीक पेस्ट करून घेतली आणि त्यानंतर आहे ना मी ना कढईमध्ये ना जिरे आणि मोहरी आणि कढीपत्त्याची मस्त फोडणी दिली त्यानंतर ते आपण पेस्ट केलेले सगळं टाकलं तर वाटीमध्ये दही दिसते तर ते वाटीभर दही ना त्या झिरक्यामध्ये टाकलं तर दही टाकलं ना एकदम छान अशी लागते कढई तर अशा प्रकारे माझी इडली आणि त्यासोबत मस्तपैकी ना दह्याची अशी सुंदर आणि झिरकं तयार झालं तर खूपच छान झालं होतं तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
तर बाहेर पाऊस होता त्यामुळे ना मी किचनमध्ये छान सगळी भांडे घासून घेतली. तर काही आपण असं वेगळं केलं ना खूप सारे भांडे निघतात ना, अँड इडलीचे ना भांडे पण खूप निघतात. तर मी सगळे किचनमध्येच घासले कारण बाई बाहेर आहे ना, आज पाऊस ना थांबलाच नाही, दिवसभर पाऊस चालूच होता. तर फक्त बाहेरून पाणी आणायला लागलं. तर अशा प्रकारे ना माझं रात्रीचं सगळं किचन क्लिनिंग झालं. तर आज सई झोपलेली होती तर सिनरवरून आली ना, त्यावर झोपली तर उठलीच नाही, त्यामुळे आज ना माझे खूप पटपट कामं झाले. तर सई असली का सई मागे मागे फिरत असते त्यामुळे ना लव पटपट काम होत नाही. तर आता माझे ना तर 8:15 वाजले होते, तर रात्रीचे आमचे जेवणं वगैरे सगळं काही आटोपलं गेलं लवकरच. तर माझं किचन क्लिनिंग पण झालं आणि सई पण ना आल्या. मी जेव्हा आले ना सिनरवरनं तेव्हापासून झोपलेलीच आहे. तर आता मी इथंच माझा व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.